Good afternoon, Komal, and I welcome you to the session on international marketing. Today we go to unit number 3, and we are going to study a small portion of unit number 3B, that is international pricing. We have studied in marketing that pricing is one of the most important component, and it remains true for international pricing also. Let us try to understand what is the outcome after we study international pricing. International pricing in Chasandarbha, we will try to understand what are the objectives of pricing in international marketing, what are the different factors which affect pricing decisions, we will look into what are the different major pricing methods and practices in international marketing, and maybe in the next lecture to come we will look into what is the pricing process and strategies. Also we will look into what are the steps involved in export pricing. And in the next, we will look into what are the different concept of transfer pricing and methods. That is what we are interested to study. Let us look at introduction to international pricing. आपण कोणा ज्यावेळेस एका कंट्रीतून दुसऱ्या कंट्रीत जातो, जनरली वी फाइंड दॅट द प्राइजेस ऑफ द सेम ब्रँडेड प्रोडक्ट, एनी ब्रँडेड प्रोडक्ट, टेक एक्झाम्पल ऑफ टूथपेस्ट, शेविंग क्रीम, शॅम्पू और सॉफ्ट ड्रिंक, यू विल लुक एट दॅट द प्राइजेस ऑफ दिस ब्रँड्स वेरीज फ्रॉम कंट्री टू कंट्री. जरी तो ब्रँड एकच असेल तरी प्रत्येक कंट्रीमध्ये त्या ब्रँडची प्राइस वेगळी वेगळी असते. इन सम केसेस द प्राइजेस ऑफ एन इम्पोर्टेड प्रोडक्ट इन अ कंट्री मे बी लेस दॅन दॅट इन द कंट्री ऑफ मॅन्युफॅक्चरिंग फॉर द सेम. असं पण होऊ शकतं की कधी कधी जे प्रोडक्ट जिथं मॅन्युफॅक्चरिंग केलं गेलेलं आहे त्याच्यापेक्षा स्वस्त दुसऱ्या कंट्रीजमध्ये मिळू शकतं. दॅट इज व्हॉट वी नीड टू अंडरस्टँड इम्पॉर्टन्स ऑफ प्राइजिंग. You might also have come across local manufacturers complain करतात की लोकांनी माल डंप केलाय. डंप केला म्हणजे काय? ऍक्च्युली इट इज डंप्ड बाय द कंट्री. दुसऱ्या फॉरेन कंट्री वाले काय करतात, तुमच्या कंट्रीमध्ये त्यांच्याकडे एक्सेस झाला म्हणून तो माल तुमच्याकडे टाकून देतात. आणि मग होतं काय, तुमच्या कंट्रीमध्ये तो माल टाकल्यामुळे, डंप केल्यामुळे, ते काय विकत टाकत नाही, ते डंप करून टाकतात कोणत्याही रेटमध्ये. मग त्याच्यामुळे काय होतं की लोकल मार्केटमध्ये माल एक्स्ट्रा होऊन जातो, डिमांडपेक्षा जास्त माल सप्लाय होतो, आणि प्रॉब्लेम काय होतं, इट विल लीड टू द डिमांड फॉर दॅट प्रोडक्ट विल गो डाऊन अँड द कंपनी विल फेस लॉसेस, अँड दॅट इज व्हॉट इज गोइंग टू हॅपन वेन वी टेक एन एक्झाम्पल ऑफ डम्पिंग दॅट विल टेक प्लेस. देर आर ऑल्सो सम केसेस, काही केसेस असे पण आहे, आपण आजही बघत असू इंडियामध्ये सुद्धा, बाटा खास करून बाटानी ती मेथडॉलॉजी अडॉप्ट केली होती की दे स्टार्टेड प्राइसिंग द प्रोडक्ट ऍट 199 इन्स्टेड ऑफ 2000 रुपीज. दॅट इज व्हॉट दे ट्राय टू कॉल इट ॲज अ सायकोलॉजिकल प्राइसिंग. यू माइट ऑल्सो फेल्ट दॅट द प्राइसेस ऑफ सम प्रोडक्ट्स आर व्हेरी हाय अँड परहॅप्स कॅनॉट बी जस्टिफाईड ऑन द केसेस ऑफ द प्रोडक्शन कन्सिडरेशन अलॉन. सो मग काय रिझन असू शकतात की भरपूर केसेसमध्ये असे आपण ऑब्झर्व करतो की प्रोडक्शनवर तर जास्त खर्च नाही आहे, मग प्राइस का जास्त ठेवली गेलेली आहे, आणि प्लॅनिंग लागते का प्राइसिंगसाठी कंपनीला? जर प्राइस फिक्स करायचं असेल तर व्हॉट डू यू थिंक, डस कंपनी रिक्वायर गुड प्लॅनिंग फॉर टू फिक्स द प्राइस? द आन्सर टू दिस क्वेश्चन शुड बी डेफिनेटली येस, दे वुड रिक्वायर व्हेरियस प्लॅनिंग्स टू फिक्स द प्राइस ऑफ द प्रोडक्ट. प्राइस जास्त केलं तरी नुकसान होऊ शकतं, जास्त ठेवलं तर कॉम्पिटिटर्सचं प्राइस कमी असलं तर मला सेल मिळणार नाही, आणि माझी प्राइस खूप कमी असेल, कॉम्पिटिटरची जास्त असली तर माझे प्रॉफिट्स बुक होणार नाही. सो आय शुड ट्राय टू फाइंड आउट दॅट व्हॉट कुड बी द बेस्ट वे बाय विच आय कॅन प्राइस माय प्रोडक्ट इन सच अ वे दॅट इट बेनिफिट्स टू बोथ द ऑर्गनायझेशन एज वेल एज टू द कन्झ्युमर. सो लेट अस मूव फॉरवर्ड अँड ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्स ऑफ प्राइसिंग. In international marketing also, the success will depend upon many other things apart from right pricing of the product. But it has to consider independent of other elements of marketing mix such as product, placement and promotion. म्हणजे फक्त प्राइस कन्सिडर करून होत नाही, बाकी पण एलिमेंट्स आपण मार्केटिंग मिक्सचे आपल्याला इक्वली कन्सिडरेशन द्यावं लागतील त्यांना.
And more precisely, if you look at an international trade contract, जर करायचं ठरलं, it cannot be won or lost merely on the basis of pricing. The changes in various aspects of marketing environment in target market affecting the competitiveness in international market have the direct impact on pricing. So we need to understand that what is the way we are going to price the product. Generally, जर तुमच्याकडे रॉ मटेरियल सप्लायर खूप डॉमिनंट असला तर पूर्ण प्राइस तो सप्लायर डिक्टेट करतो, कारण की मला माहिती त्यांनी रेट वाढवला, त्यांनी रॉ मटेरियलचं कॉस्ट वाढवलं तर डेफिनेटली माझी प्राइस पण मला चेंज करावा लागणारच आहे. सो वी नीड टू अंडरस्टँड दॅट द प्राइस इन द इंटरनॅशनल मार्केटिंग हॅज टू बी डिटरमाइंड बाय द कॉस्ट ऑफ प्रोडक्ट, बाय द कॉम्पिटिशन फ्रॉम द सप्लायर, and also for the demand from the product. As we are aware, in case of economics we have already studied, price fix karaycha manje kay, mala majya cost product la product manufacture karayla jevda cost alay to recoup karayla hava, competition supplier jo material detoy raw material la to cover karayla hava, ani moreover majya product la market madhe demand kiti he sudha consideration mala equally devas lagel. That is what we need to understand. So basically if you look at the objective of pricing in international market should meet the consumer demand. We should try to see that we are in a position to meet the consumer demand in competitive position in such a way that sales and profits are maximized. Hetu toch asava apla na, sales and profits kasa maximize karta yeil. So the pricing objective will vary depending upon the product life cycle, what stage of product life cycle is a product, and moreover a country specific situation. Country to country to price vary hu shakto he aplyala equally consideration karun ghyava lagel. And more precisely, if you look at, there are few objectives that are pursued in relation to products and market. Let us look at what those objectives of international pricing are. The first one is penetration. Penetration means that is एक न्यू एंट्रंट फॉरेन मार्केटमध्ये एंटर करायचा प्रयत्न करतो आणि त्याला पेनिट्रेशन स्ट्रॅटेजी जर अडॉप्ट करायची असेल तर तो काय करतो, ही विल ट्राय टू कोट अ प्राइस विच इज लोअर दॅन दॅट ऑफ अ कॉम्पिटिटर. का कमी करतो तो प्राइस? त्याची बिलीफ सिस्टीम अशी म्हणते की त्याने जर प्राइस कमी केलं तर डेफिनेटली जो कॉम्पिटिटरकडे जो डिमांड होता प्रोडक्टचा तो डिमांड आपण डायव्हर्ट करू शकतो. I will be in a position to divert the demand from a regular channel of supply or to generate new demand as low price quotation. May bring about this. The image disadvantage would come into picture here. Jar apan kami price karun customer divert karayacha prayatna karat asu, demand divert karayacha prayatna karat asu, tar udya aplyala price vadhavta yenar nahi ani aplya image generally kay banel ki we are trying to bring up the products which are available at lower cost. That is what we can analyze penetration pricing madhe. Ani bharpursha companies penetration pricing vapartatach hyachyasathi ki ta competitors che demand la divert karaycha asto tyanna. Divert karna manje kay ki for example mi ahe ek competitor A ani maza competitor B ahe. Let us try to understand that A ani B. ए ला खूप डिमांड आहे आणि मला डिमांड नाही, जर 100 पीपल वर परचेसिंग दिस, व्हॉट इज गोइंग टू हॅपन विथ बी? बी वॉन्ट्स ऍटलीस्ट 20 पीपल टू कम टू बी, मग तो काय करतो की एमआरपी आहे प्रोडक्टची ती कमी करायचा प्रयत्न करतो. एमआरपी कमी केली म्हणजे प्राइस कमी केली तर व्हॉट इज गोइंग टू हॅपन इज आउट ऑफ दिस 100 फ्यू पीपल विल गेट शिफ्टेड टू ब्रँड बी, अँड वेन दिस विल गेट शिफ्टेड टू ब्रँड बी there will be diversion which is called as penetration strategy. Now that is a strategy which is used in case of pricing. Second, skinning mate kay kela jato, ekda ekhani company international market la geli ani tyanne halu halu tya market la strong foothold develop karaycha prayatna kela ani kahi divsanni ek changli image tya market madhe create keli, तर कंपनी इमिजिएटली प्रीमियम प्राइस चार्ज करायला लागते. व्हॉट इज दिस प्रीमियम प्राइस? प्रीमियम प्राइस म्हणजे आपण काय करतो, त्या प्रोडक्टची किंमत वाढवतो. कॉम्पिटिटर्स जे प्रोडक्ट त्या रेंजला अवेलेबल नसतात
तर मी काय करतो, माझ्याकडे असलेल्या प्रोडक्टची किंमत वाढवतो, ज्याला मी स्किमिंग स्ट्रॅटेजी म्हणतो. व्हॉट इज स्किमिंग स्ट्रॅटेजी? स्किमिंग स्ट्रॅटेजी इज पुटिंग प्राइस फॉर मॅक्झिमायझिंग द गेन, एज वेल एज वी आर गोइंग टू फिक्स द हायेस्ट प्राइस, बट वी नीड टू सी दैट इतना भी प्राइस मत रख लेना कि वो मार्केट को, मार्केट डिमांड पे उसका इंपैक्ट होगा. इट शुड हैव अ मिनिमल इंपैक्ट ऑन मार्केट डिमांड. दैट इज व्हाट वी नीड टू अंडरस्टैंड इज कॉल्ड एज स्कीमिंग. है ना, स्कीमिंग मध्ये प्राइस वाढवणं, प्रीमियम प्राइस चार्ज करणं, पण इतकं पण नका वाढू की लोक तुमच्याकडे येणारच नाही घ्यायला. सी टू इट दॅट यू जस्टिफाय युअर प्रीमियम प्राइस विथ रिस्पेक्ट टू द व्हॅल्यू. दॅट इज व्हॉट वी नीड टू लुक इन टू. द थर्ड ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्राइसिंग इज होल्डिंग मार्केट शेअर. हा जो ऑब्जेक्टिव्ह आहे हा कोणासाठी ऍप्लिकेबल असतो? ह्या अशा कंपनीज ज्या स्वतःचं मार्केट शेअर मार्केटमध्ये मेंटेन करायची इच्छा ठेवतात, अँड दीज कंपनीज हॅव डन मार्केटिंग इन ओनली वन कंट्री. मल्टीलेवल मार्केटिंग मध्ये नाही येते. एका कंट्रीमध्ये त्यांनी प्रोडक्ट लॉन्च केला, मग त्या कंट्रीमध्ये त्यांचा जेवढा सेल आहे तो त्यांना कमी होऊन द्यायचा नसेल तर दॅट केसमध्ये कंपनी विल ट्राय टू ऑप्ट फॉर एन ऑब्जेक्टिव्ह विल बी लाईक होल्डिंग द मार्केट शेअर. हिअर वी नीड टू अंडरस्टँड दॅट द कंपनीज हू ट्राय टू होल्ड द मार्केट शेअर दे ऑल्सो रिएक्ट टू प्राइस ऍडजस्टमेंट बाय कॉम्पिटिशन्स अँड एक्सचेंज रेट फ्लक्च्युएशन्स. दे ऑल्सो हॅव टू टेक इन टू कन्सिडरेशन द कॉम्पिटेटिव्ह पोझिशन्स एज वेल एज ability and willingness for the consumers to pay. That is what we need to understand when we are going to have an objective of holding the market share. The next objective of pricing is, fourth objective is enhancing share. The pricing objective is generally allied to the preceding one with the only difference that the companies in the context try to outprice their competition. आउटप्राइस जर कॉम्पिटिशन आयदर बाय, ह्याच्यामध्ये काय केलं जातं की तुमचं कॉस्ट कंट्रोलिंगवर खूप जास्त भर दिला जातो. जर मी कॉस्ट कंट्रोल केला किंवा वेस्टेज मिनिमाइज कमी करायचा प्रयत्न केला तर काय फायदा होतो की माझा प्रॉफिट मार्जिन्स वाढतात ना. जरी प्राइस माझ्या कॉम्पिटिटर एवढीच असेल पण मी जर कॉस्टला कंट्रोल करू शकलो तर डेफिनेटली तो मला एक बेनिफिट देतो. दॅट इज व्हॉट वी नीड टू अंडरस्टँड इन टर्म्स ऑफ ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्राइसिंग, दॅट इज एनहान्सिंग द शेअर, मार्केट शेअर. बट वेन एव्हर वी आर ट्राइंग टू एनहान्स द मार्केट शेअर, रिमेंबर वी आर गोइंग टू एनहान्स दॅट मार्केट शेअर नॉट बाय डिक्रीजिंग द प्राइस बट बाय कंट्रोलिंग द कॉस्ट, अँड विच इज बेस्ड ऑन डायरेक्ट कॉस्ट अँड नॉट ऑन द बेसिस ऑफ टोटल कॉस्ट. दॅट इज व्हॉट वी नीड टू अंडरस्टँड. सो ह्या काही ऑब्जेक्टिव्ह आहेत प्राइसिंगच्या. पेनिट्रेशन कमी प्राइस, स्कीमिंग हाय प्राइस, मार्केट शेअर होल्ड करणं, एनहान्स मार्केट शेअर वाढवणं पण प्राइसवर त्याचा इम्पॅक्ट पडून नाही देणे, कॉस्ट कंट्रोल करणे. दॅट इज व्हॉट वी नीड टू अंडरस्टँड एज एनहान्सिंग शेअर. दॅट इज व्हॉट वी नीड टू लुक इन टू. दीस आर फ्यू ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्राइसिंग. लेट अस मूव अ स्टेप फॉरवर्ड अँड ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट आर दोज फॅक्टर्स which are affecting the pricing decisions. आपल्याला माहिती, जर मी एखादं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करत असेल तर कोणकोणते फॅक्टर्स असे आहेत जे मला माझ्या प्राइसिंग डिसिजन्सवर इम्पॅक्ट करू शकतात. वन्स वी रिव्ह्यू व्हॉट आर अवर ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंटरनॅशनल मार्केटिंग, वी कॅन डेफिनेटली लुक इन टू डिफरंट फॅक्टर्स दॅट आर गोइंग टू अफेक्ट द प्राइसिंग डिसिजन्स. देर आर थ्री बेसिक फॅक्टर्स which determine the pricing decisions in international market. Generally, je mhanto apan. First, cost of the product. Swabhavik ahe na. Jar tumhi kahi tari viktay market madhe sagyat pahilyandi ta product la banavanyasathi jo cost yeto to ta majhyakadna recoup zala pahije na. To ta mala cost cover karta ala pahije. That is what I need to understand. Second, I need to fix the price of the product depending upon the competition in the foreign market. Mala for example, I am going from India to China to sell the product and already the product is available in China at a lower price. I go in that country and try to pitch a product which is higher in cost
I don't feel it is going to get the sale boosted up in that particular country. Why? Because already the product is available. That is what we need to understand. We need to look into the competition which is prevailing in that particular market. Third important point which I need to consider is demand for the products in the foreign market. आणि इकॉनॉमिक्स मध्ये आपण शिकलोच आहे की डिमांड आणि सप्लाय खूप मॅटर करतं द प्रोडक्टचे प्राइसिंग मध्ये फिक्स करायला. जर डिमांड कमी असेल आणि सप्लाय खूप जास्त असेल आणि इफ यू आर ट्राइंग टू चार्ज हायर प्राइस नोबडी इज गोइंग टू परचेस युअर प्रोडक्ट. ऍब्सोल्युटली रिव्हर्स ऑल्सो कॅन हॅपन. इफ सपोज जस्ट इमॅजिन देर इज अ ह्यूज डिमांड फॉर द प्रोडक्ट अँड द सप्लाय ऑफ द प्रोडक्ट इज नॉट देअर, यू चार्ज प्रीमियम, डेफिनेटली इट विल सेल फॉर अ टाइम बट नॉट ऑलवेज. Over a period of time, again it would come into consideration. So these are the factors which we need to consider when we think about the pricing decision, like cost, competition and demand for the product. Apart from that, jyavas mi international pricing cha vichar karto, exchange rate changes pun khup mahatvache astat. Jasa $1 कधी 72 रुपये होतात रुपीज मध्ये, कधी 73 रुपये होतात. ह्याचा खूप मोठा इम्पॅक्ट पडतो प्राइसवर. आणि जर प्राइस फ्लक्च्युएटिंग होत असेल तर डेफिनेटली आपल्याला खूप कन्सिडरेशन द्यावं लागतं. आणि वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर विच यू नीड टू कन्सिडर इज द एक्सचेंज रेट चेंजेस दॅट टेक प्लेस. देन इंटरनॅशनल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. व्हॉट इज द ट्रान्सपोर्टेशन यू आर गोइंग टू ऑप? इज इट एअर, रेल, वॉटर, मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट? काय वापरताय तुम्ही ट्रान्सपोर्टेशन आणि तो किती कॉस्ट ऍड करतो माझ्या प्रोडक्ट मध्ये हे सुद्धा मॅटर करेल की मला काय प्राइसिंग, काय प्राइस प्रोडक्टची पडत असेल. त्याचबरोबर डिस्ट्रीब्युशन कॉस्ट, मेकिंग द प्रोडक्ट अवेलेबल फ्रॉम होस्ट कंट्री टू द न्यू कंट्री इन विच आय वॉन्ट टू डेव्हलप माय मार्केट, नेचर ऑफ द प्रोडक्ट. जर प्रोडक्ट पेरिशेबल असलं तर अगेन इट इज गोइंग टू हॅव अन इम्पॅक्ट अँड देन इट इज टू बी इम्पोर्टेड टू द कंट्री वेअर यू हॅव एक्स्ट्रीम टेम्परेचर, एक्स्ट्रीम वेदर. Then definitely we need to think about the pricing which we are going to talk about. We also need to consider trade policies, price regulations of that particular country, whether that country has anti-dumping duties available. Manje maal takun det nahi dusra countries mein takla tar aplyala aplyavar tax padto, ashi ka provision tya country madhe ahe ka hi aplyala baghun ghyayla hava. त्याचबरोबर वी ऑल्सो नीड टू सी दॅट वेदर इन्फ्लेशन अँड इंटरेस्ट रेट ऑल्सो हॅज अन इम्पॅक्ट ऑन इन्फ्लेशन, महागाई आणि इंटरेस्ट रेट. रेट ऑफ इंटरेस्ट कसा आहे त्या कंट्रीमध्ये, महागाई कशी आहे, कारण की त्याचा रिलिव्हन्स डायरेक्टली तुमच्या प्राइसिंगवर होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्लोबल मार्केटिंग रिक्वायरमेंट्स विच मे वॉरंट चेंजिंग द सेम प्राइस इन ऑल ओव्हरसीज मार्केट. आणि जनरली ग्लोबल मार्केटिंग कंडिशन काय डिमांड करतं त्याच्यावर तुम्ही प्राइस फिक्स करतात. तुम्हाला वाटलं की त्याच एकच प्राइस सगळ्या जगात ठेवायची तुम्ही ठेवू शकता. पण वी नीड टू फाइंड आउट दॅट व्हॉट इज द मार्केटिंग रिक्वायरमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर कंट्री. दॅट इज व्हॉट वी नीड टू अंडरस्टँड. नाउ दिस आर फ्यू फॅक्टर्स विच आय सपोज इच ऑफ अस शुड बी इन अ पोझिशन टू अंडरस्टँड अँड दे आर गोइंग टू अफेक्ट द प्राइसिंग डिसिजन्स. सिमिलरली let us try to move into what are the different pricing methods and practices in international marketing. The first one is the cost plus method. Atta jo mi manat hoto ki price is the most important element of marketing mix, and this price is going to affect the firm's ability, whether it is going to stay in the market, whether it is going to be out of the market. Therefore, price of the product must reflect the value which the customer perceives for the product. किंमत ठरवायला प्रॉब्लेम नसते, पण प्रॉब्लेम काय होतो की मी ज्या गोष्टीची किंमत ठेवली आहे त्याला समोरचा किती व्हॅल्यू देतो, किती व्हॅल्यू कन्सिडर करतो. दॅट इज व्हॉट वी नीड टू लुक इन टू. अँड वी नीड टू लुक इन टू व्हॉट आर दोज मेथड्स बाय विच वी ट्राय टू गो फॉर international pricing. Like the first one which we try to look into is cost plus method. What is this cost plus method? Cost plus method madhe jasa method sangte yacha madhe kay kele jate, this is a technique wherein we are going to charge total cost plus profit. Manje kay
की मला इंटरनॅशनल मार्केटिंग करण्यासाठी किंवा इंटरनॅशनल ट्रेड करण्यासाठी जे काही कॉस्ट येतात, पॅकेजिंग असो, लेबलिंग असो, फॉरेन मार्केटच्या एंट्रीसाठी असो, ट्रान्सपोर्टेशन असो, इन्शुरन्स असो, टॅक्सेस असो, या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून मला हे कन्सिडर करायचं की माझा माल कोणत्या कंट्रीतून प्लेस ऑफ ओरिजिन अँड टू विच डेस्टिनेशन ऑफ द फॉरेन मार्केट इट इज गोइंग टू गो. ह्या सगळ्या गोष्टीत ज्या काही कॉस्ट असोसिएटेड असतील, ज्या वेळेस मी सगळा कॉस्ट कन्सिडर करून त्याच्यावर प्रॉफिट टाकतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक प्रोडक्ट मोबाईल बनवायला मला 40 रुपये खर्च येते, मग 40 मोबाईल बनवण्यासाठी, म्हणजे बनवणंच नाही तो मोबाईल इकडून दुसरीकडे ट्रान्सपोर्ट करणे है ना, त्याच्यावर टॅक्सेस असणे, त्याच्यावर ड्युटीज येणे, त्याला इन्शुरन्स देणे, हे सगळे जे खर्च असतात ते मी कन्सिडर करतो आणि त्याला त्या खर्चाला अधिक प्रॉफिट विल डिसाइड व्हॉट इज कॉल्ड ऍज कॉस्ट प्लस मेथड. दॅट इज व्हॉट वी नीड टू अंडरस्टँड. इट इज व्हॉट वी नीड टू लुक इन टू. त्याला आपण कॉस्ट प्लस बेस्ड मेथड म्हणतो. सेकंड मेथड आहे दॅट इज कॉल्ड ऍज मार्जिनल कॉस्ट प्राइसिंग. मार्जिनल कॉस्ट प्राइसिंग मध्ये काय केलं जातं, चार्जिंग फुल कॉस्ट प्लस प्रॉफिट मे नॉट बी पॉसिबल इन ऑल इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन. मग काय केलं जातं त्यावेळेस, त्या केसेसमध्ये डिपेंडिंग ऑन द नेचर अँड एक्सटेंट ऑफ कॉम्पिटिशन, लेस दॅन फुल कॉस्ट, सम ऑफ द टाइम व्हेरिएबल कॉस्ट आर कन्सिडर. फक्त व्हेरिएबल कॉस्ट और इवन लेस दॅन दॅट मे हॅव टू बी चार्ज इन अ सिच्युएशन वेअर एक्सपोर्टर मे चार्ज प्राइस टू कवर ओनली प्राइम कॉस्ट और जस्ट मटेरियल कॉस्ट प्लस पॅकिंग अँड अदर डायरेक्ट एक्सपोर्ट मार्केटिंग कॉस्ट, सच टाइप ऑफ कॉस्टिंग इज कॉल्ड ऍज मार्जिनल कॉस्ट प्राइसिंग. आणि दिस मार्जिनल कॉस्ट प्राइसिंग जी आहे ती कुठे फॉलो केली जाते, इट इज फॉलो टू पेनिट्रेट द फॉरेन मार्केट अँड मेंटेन द मार्केट शेअर ऑफ द फर्म. दॅट इज व्हॉट वी नीड टू अंडरस्टँड. समजा इथं फिक्स्ड कॉस्ट कन्सिडर केला, फुल कॉस्ट कन्सिडर केला आपण, इथं व्हेरिएबल कॉस्ट कन्सिडर केला. थर्ड इज डिफरेन्शियल प्राइसिंग. व्हॉट इज डिफरेन्शियल प्राइसिंग? आज नेम इटसेल्फ सेज वेगळी वेगळी प्राइसिंग. दिस इज द मोस्ट कॉमन प्राइसिंग प्रॅक्टिस इन इंटरनॅशनल मार्केटिंग. ऍज नेचर अँड एक्सटेंट ऑफ कॉम्पिटिशन अँड बिझनेस एन्व्हायरमेंट व्हेरीज फ्रॉम कंट्री टू कंट्री, also from segment to segment, differential pricing may be followed for the same product in the different market according to the principle what the tariff can hear. म्हणजे आपण काय करतो इथे, प्राइस वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्राइस करतो, डिफरंट मार्केटला, डिफरंट सेगमेंटला, अशा प्रॅक्टिसेसला आपण डिफरेन्शियल प्राइसिंग म्हणतो. दॅट इज कॉल्ड ॲज डिफरेन्शियल प्राइसिंग. Let us move to the next point, what is called as probe pricing. अजून एक मेथड असते इंटरनॅशनल प्राइसिंग मध्ये ज्याला आपण प्रोब प्राइसिंग म्हणतो. व्हॉट इज प्रोब प्राइसिंग? अ न्यू एंट्रंट टू अ फॉरेन मार्केट हु डज नॉट हॅव फुल नॉलेज ऑफ द मार्केट नेचर अँड स्ट्रेंथ ऑफ कॉम्पिटिशन ट्राइज टू प्रयत्न करतो प्रोबिंग करून की काय प्राइस ऍक्सेप्टेबल होऊ शकते त्यांना, है ना, त्याला आपण प्रोबिंग म्हणतो. आपण वी ट्राय टू फाइंड आउट दॅट की व्हॉट कुड बी द प्राइस विच कुड बी बेटर फॉर द मार्केट. तो अनालाइज करायचा प्रयत्न करतो आणि तो प्राइस काढायचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये काय केलं जातं, कॉस्ट प्लस प्रॉफिट अँड कॉम्पिटिटर प्राइसेस कन्सिडर करून प्रोबिंग प्राइसिंग केली जाते की कॉम्पिटिटर किती रुपयाला विकतायत, मग मी त्या प्राइस मध्ये विकलं तर चालू शकतं का माझं, व्हॉट कुड बी द रिस्पॉन्स. दॅट इज व्हॉट वी नीड टू अंडरस्टँड विथ प्रोब प्राइसिंग. सिमिलरली वन ऑफ द मेथड इज कॉल्ड ऍज स्किमिंग प्राइस. व्हॉट इज स्किमिंग प्राइस? स्किमिंग प्राइस म्हणजे काय, आपण चार्जिंग
हायेस्ट प्राइस पॉसिबल. स्कीमिंग म्हणजे काय, यू ट्राय टू गिव्ह और पोस्ट हायर प्राइसेस फॉर द प्रोडक्ट इन द इंटरनॅशनल मार्केट and that prices are so high that you skim profits, that is what is called as skimming pricing. And the last type of pricing which you need to understand is called as competitive pricing. Competitive shabda baga, what is competitive pricing? In international marketing, a good marketer will always try to have track of the prices which are quoted by the competitor. जे काही प्राइस कॉम्पिटिटर्सनी कोट केलेले आहेत त्याला तो ऍडजस्ट करायचा प्रयत्न करतो, त्याला तो अडॅप्ट करायचा प्रयत्न करतो. अशा गोष्टीत जिथे आपण प्राइजेस ऍडजस्ट आणि अडॅप्ट करतो, सच टाइप्स ऑफ प्राइसिंग इज कॉल्ड ऍज कॉम्पिटेटिव्ह प्राइसिंग. सो दीज आर डिफरंट टाइप्स ऑफ प्राइसिंग मेथड्स विच आर वाइडली यूज इन केस ऑफ इंटरनॅशनल मार्केटिंग. Let us move a step forward and cover one more point. What is pricing process and strategy? जे experienced लोक असतात international marketing मध्ये, ज्याला आपण global marketers म्हणतो, ते price ला एक strategic variable म्हणून वापरतात. Strategic variable ज्या काही त्यांनी objective fix केलेले आहेत, त्या ऑब्जेक्टिव्हला अचीव करण्यासाठी प्राइस हा एक स्ट्रॅटेजिक व्हेरिएबल म्हणून ते वापरतात. असं काही फिक्स फॉर्म्युला नाही, बट देर इज नो सेट फॉर्म्युला फॉर सक्सेसफुल प्राइसिंग इन इंटरनॅशनल मार्केटिंग. बट डेफिनेटली प्राइसिंग डिसिजन जर घ्यायचा असेल किंवा प्राइस सेट करायचा असेल, तर वी नीड टू अंडरस्टँड द कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट and we need to understand the foreign market analysis. म्हणजे कॉस्ट आणि सेल्स फोरकास्ट, म्हणजे किती खर्च येतो मला एक प्रोडक्ट बनवण्यासाठी आणि किती विकलं जाऊ शकत, दॅट मे डिसाइड वॉट इज द फ्लोर प्राइस, म्हणजे वॉट इज द बेअर मिनिमम प्राइस दॅट द प्रोडक्ट कॅन हॅव. दॅट इज वॉट वी नीड टू लुक इन टू. सिमिलरली when we take an example of the ceiling, we need to find out that what are those factors which are going to create demand. But the ceiling price, you know, versus kiti price hu sakta hai, kasha wo dependent asel, this will depend upon what are the demand factors and what are the competition. Between these two points, that is price set according to perception, judgment, intuition and experiences of international marketer will decide upon what should be the price of the product. The price is generally set to achieve the objective in view, such as holding or increasing the market share or skimming the market. What is your objective that you decide upon? So the steps involved in export pricing procedure are: फर्स्ट कॉस्ट अनालिसिस. कॉस्ट अनालिसिस मध्ये आपण काय करतो, कॉस्ट फाइंड आउट करायचा प्रयत्न करतो. कसला कॉस्ट? प्रोडक्ट बनवण्याचा कॉस्ट, प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूट करण्याचा कॉस्ट, आणि ज्या काही मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज करतोय त्या ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी जो खर्च येतो तो अनालाइज करायचा प्रयत्न करतो कॉस्ट अनालिसिस मध्ये. मार्केट अनालिसिस मध्ये काय करतो, मार्केट साईज किती मोठा आहे, मार्केट मधल्या कोणत्या सेगमेंटला आपण आपलं प्रोडक्ट पिच करणार आहोत, प्राइस लेवल काय असू शकतं तिथे, आणि व्हॉट आर द प्राइस कॅटेगरीज, व्हॉट इज द कॉम्पिटिशन. दॅट इज व्हॉट वी नीड टू अंडरस्टँड व्हेन वी टॉक अबाउट मार्केट अनालिसिस. सिमिलरली वी ऑल्सो नीड टू लुक इन टू द डिटर्मिनेशन ऑफ प्राइस लिमिट्स. व्हॉट इज डिटर्मिनेशन ऑफ प्राइस लिमिट? Determination of price limits within which the prices is to be set according to experience and judgment of the exporter. Lower limits म्हणजे cost. Cost किती maximum cost incur होतो त्याच्यावर basic cost, ceiling cost आपण decide करू शकतो. Upper limit, market मध्ये किती demand आहे आणि what could be the price that market can give me will decide the market limits. Fourth, it will determination of pricing objective.
it will try to make us understand the pricing objective which needs to be determined, and this is to be determined in the light of which the price has to be set within two limits. Konta two limits hota aapyala floor price and ceiling price cha madhe price fix karayacha hai. That is what we need to find out, and then we need to go for calculation of price structure, and most important we need to conclude in the price quotation and term. These are the steps which we need to follow. The students, with this I just stop over here, and I feel that each one of us, you might have understood that how international pricing is important when you go for international marketing. What are the different objectives? What are the different things which are considered while fixing the price of the product? And most important, we concluded this session by understanding what are the different steps involved in export pricing procedures. With this, I close the session. I'm having a little bit cough today, so